नमस्कार श्रोते हो, मी हर्षल कोठावदे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो गोष्ट माझी बोध तुमचा या सिरीजमध्ये। आजची गोष्ट क्रमांक 22 आहे, कर्माची महती। ही एक महाभारतकालीन गोष्ट आहे। वाल्मिकी ऋषी भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या भागामध्ये एका आश्रमात राहत होते। त्यांच्याकडून ज्ञानार्जनाचे धडे अनेक शिष्य गिरवत होते। अनेक शिष्यांना विविध वेदांचं विविधांगी ज्ञान ते देत होते आणि आजूबाजूला असणारा जंगलमय परिसर, त्या परिसरात विविध प्रकारचे पशुपक्षी होते। अशा विविध पशुपक्ष्यांमध्ये एक छोटासा पक्षी होता, तो देखील ज्यावेळेस वाल्मिकी ऋषी आपल्या शिष्यांना ज्ञानाचे धडे देत असत, तो झाडावर बसून त्या ज्ञानाचं ग्रहण करत असे। असंच एकदा त्या जंगलामध्ये आग लागली आणि ती आग इतकी प्रचंड होती की सगळे सैराभैरा पळत होते, शिष्य पळत होते, सगळे पशुपक्षी पळत होते। आजूबाजूला ना तलाव होता ना नदी होती, कुठलाही प्रकारचा पाण्याचा स्रोत नव्हता। अशा वेळी हा छोटासा पक्षी दूरवर असणाऱ्या एका तलावात जाऊन चोचीने पाणी आणत होता आणि त्या आगीमध्ये टाकत होता। त्याचा हा क्रम चालूच होता। मग सगळेजण बघत होते की हा छोटासा पक्षी कशा पद्धतीने चोचीने पाणी आणतोय आणि टाकतोय। आता हा पक्षी जरा बोलका असल्यामुळे त्याच्याशी संवादसुद्धा होऊ शकत होता। शेवटी महाभारतातल्या बऱ्याच गोष्टींना आपण काल्पनिक म्हणत असतो, त्यानुसार तो पक्षी संवादसुद्धा साधत होता। मग एक शिष्य, आश्रमातला एक शिष्य त्याला म्हटला, अरे बाबा एवढी मोठी आग आहे, एवढ्या मोठ्या आगीसाठी तू छोट्याशा तुझ्या चोचीमध्ये एवढं एवढं पाणी आणतो आणि चोचीने ते पाणी टाकतो, ही आग विझणार आहे का? त्यावेळेस त्या छोट्याशा पक्ष्याने एक मार्मिक उत्तर दिलं। ते उत्तर असं होतं, मी जरी छोट्याशा चोचीने पाणी आणतोय पण कुठेतरी आग विझवण्याचा एक छोटासा माझा केविलवाना प्रयत्न चालू आहे। नाहीतर तुमच्यासारखे सगळे लोक सैरावैरा पळताय, प्रयत्न तर कोणी करतच नाही, पण ज्यावेळेस ही गोष्ट इतिहासामध्ये लिहिली जाईल त्यावेळेस इतिहासात अशी नोंद असेल की एवढ्या मोठ्या जंगलामध्ये वनवा लागला होता, आग पेटली होती, सगळे सैराभैरा पळत होते, सगळे ह्या घटनेचे साक्षीदार होते, पण या इतिहासामध्ये अशी नोंद असेल की एक छोटासा पक्षी चोचीने पाणी आणून पाणी टाकत होता। म्हणजे मी साक्षीदाराच्या चौकीदाराच्या भूमिकेत न राहता ती आग विझवण्यासाठी माझ्या छोट्याशा कर्माने मी प्रयत्न केला, हे लिहिलं जाईल असं त्या छोट्याशा पक्षाने सांगितलं आणि त्या शिष्याने शर्मेने मान खाली घातली। मग ह्या छोट्याशा गोष्टीवरून काय शिकायला मिळालं? कोण सा भी कर्म छोटा या बडा नाही होता, कोणतंही कार्य छोटं आणि मोठं नसतं। त्या कार्यामध्ये आपलं डिवोशन किती होतं, त्या कार्यासाठी आपण स्वतःला किती वाहून घेतलं, त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व असतं। याला म्हणतात कर्माची महत्त्वी। म्हणून कुठल्याही कामाला छोटं वा मोठं असा दर्जा न देता काम हे काम असतं। आर्य चाणक्य यांनी म्हटलेले, मॅन इज अ ग्रेट बाय डीड नॉट बाय बर्थ, मनुष्य हा कर्माने श्रेष्ठ आहे जन्माने नाही। नक्कीच कर्माची महत्त्वी ही छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। माझा मनतरंग हर्षल कोठावदे लॉग नावाचा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू, शुभ संध्याकाळ।